कुंभी ज्वेलर्स, 25 साल का शुद्धता का भरोसा, लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड नागपुर। नमस्कार, महाराष्ट्र ट्यू 24 में मैं रितेश बोरकर। सरकार को चुना लगाने वाले रेत माफी आज भी नागपुर पुलिस के गिरफ्त से बाहर क्यों है? हमारे हाथ ऐसे कुछ दस्तावेज लगे जिसे एमपी की रॉयल्टी के नाम पर महाराष्ट्र से रेती निकाल कर लाखों रुपए की बेशक कर रखते थे। 2017 में हॉस्पिटल में कंपाउंडर का काम करने वाला नितिन कम्माले रेती के काम में आने के बाद कम समय में लाखों रुपए कैसे कमाए? कई एकड़ जमीन अपने भाई के नाम पर भी खरीदा, नदी से रेती निकालने के लिए जेसीबी भी खरीदा। पूर्व सरपंच का क्या कहना है नितिन कंबाले के बारे में, आइए सुनिए। ये मी टेमुडू ग्राम पंचायत त्यावेळी तत्कालीन सरपंच होतो, त्यावेळेस ते नितिन कंबाले यांनी शिवा कॉर्पोरेशन एमपी मध्य प्रदेशचा घाट घेतला होता, परंतु आमच्या टेमुडू म्हणजे गावाच्या हद्दीमध्ये येत असणारी रेती ते उत्खनन करणं चालू होतं, ते आमच्या पंचायतच्या लक्षात आल्यानंतर सरपंच या नात्यानं मी त्या गोष्टीला प्रतिबंध लावण्याचा प्रयत्न केला। मी SDM कलेक्टर इरिगेशन पाटबंधारे विभाग यांना हे सगळ्या गोष्टीचं उत्खनन महाराष्ट्रातून होत आहे म्हणून सगळ्या सूचना लेखी तक्रारीद्वारे कळवल्यानंतर त्यांनी तिथं बंधनकारक म्हणून पोल गाळण्याचा म्हणजे आम्हाला म्हणजे मंजुरी दिली। ते इरिगेशनचे लोक असताना त्या म्हटलं आम्ही आमच्या येणाऱ्या जाणाऱ्या कास्तकारांचा हा वहिवटीचा रस्ता आहे, जर ओवरलोड वाहतूक होत असेल तर हा पूल कधीही तुटू शकते आणि अशा प्रकारची वाहतूक अवैध आणि जड वाहतूक व्हायला नाही पाहिजे, याच्यासाठी आम्ही ते वाहतूक रोखण्यासाठी पोल गाळण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या गोष्टीलाही जुमानले नाही, तर ते करत असताना माझ्यावर हमलासुद्धा त्यावेळेस झाला होता। त्यावेळेला आपण रिपोर्ट केलेली आहे? हो, पोलीस स्टेशनला रिपोर्ट केली होती। आणि असंही समजण्यात आलं आहे की बाबा मध्य प्रदेशची परवानगी होती ते शिवा कॉर्पोरेशनच्या नावाने होती। हा, शिवा कॉर्पोरेशन। आणि नितिन कमालेचा तिथे काय रोल होता? ते आपल्या महाराष्ट्र टेमुर्डो रेती घाटातून तिथनं पण रेती उचलली ना त्यांनी, तर आम्ही शासनाच्या पूर्ण लक्षात आणून दिली, त्या कलेक्टर साहेबांनी चौकी पण लावली होती। आणि आमचं म्हणणं असं होतं का जेव्हा शिवा कॉर्पोरेशन मध्य प्रदेशचा घाट आहे तर तिथनं तिथला सगळ्या गोष्टीचा वहिवट मध्य प्रदेशमधून व्हा आले पाहिजे, आपल्या महाराष्ट्राच्या हद्दीतून कसं काय होते आहे। आम्ही टोटल ह्या सगळ्या गोष्टीचं शासनाच्या लक्षात आणून दिला आहे पंचायत सरपंच या नात्यानं। नितिन कम्माले के खिलाफ हमारे पास ऐसे कुछ दस्तावेज लगे हैं जो रेती के घाट से लीगल रेती निकालने वाले और इनलीगल रेती लाने के दोनों पेजेस हमारे हाथ में लगे हैं, जिस उसको कहा जाता है पान पेज, जो पेज एक पेज में होता है उसमें पूरा लिखा जाता है इनलीगल कैसे रॉयल आपने यहाँ से इस घाट से दूसरे ट्रांसपोर्टर हो गया या जिस कंपनी को रेत आप दे रहे हैं उस कंपनी को देने की पूरी एंट्री तक के पूरे हमारे पास में पूरे पुरावे इसके हैं, उसके बाद भी इसको नागपुर पुलिस हाथ लगाने में डर रही है और इसको इसके खिलाफ भी कई दस्तावेज नागपुर पुलिस को कई लोगों ने दिए लेकिन पुलिस के हाथ अभी भी नहीं लगा या कहीं ना कहीं पुलिस इसको पकड़ना नहीं चाहती है। नमस्कार। आपल्या सौंदर्यात भर पाडण्याकरिता प्रमोद ज्वेलर्स घेऊन आलात आकर्षक दागिन्यांचे भव्य दिव्य कलेक्शन। चला तर मग तयार होऊयात प्रमोद ज्वेलर्सच्या दागिन्यांनी नटायला। आमच्याकडे आहे सोन्या चांदीच्या दागिन्यांचे आकर्षक कलेक्शन, जिथे तुम्हाला मिळेल कर्णफुले, पाटल्या, मंगळसूत्र, राणीहार, वेडिंग रिंग आणि असंख्य व्हेरायटीजचा भांडार। तर आजच आपल्या आनंदी क्षणांना सुवर्णमयी बनवण्यासाठी आमच्या शोरूमला अवश्य भेट द्या। आमचा पत्ता प्रमोद ज्वेलर्स अँड गिफ्ट सेंटर, पारधीनगर, MIDC, हिंगना रोड, नागपूर।